बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. ग्रामपंचायतीची स्ट्रीट लाईट बिले राज्य शासन भरणार. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश. राज्यातील ग्रामपंचायतीची पतदिव्यांची बिले पूर्वीप्रमाणेच शासनानेच भरावीत अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली होती. याबाबत परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कार्यकारी अध्यक्ष नितीन राजे जाधव कार्याध्यक्ष अनिल ढिकळे महिला कार्याध्यक्ष वर्षा निकम उपाध्यक्ष शशिकांत मोरे संपर्क प्रमुख सचिन जगताप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने मुंबई विभाग प्रमुख अनिल ढवळे रायगड जिल्हा संघटक नंदू गोपी यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार ऊर्जामंत्री नितीन राऊत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या प्रयत्नांना यश मिळाले असून ग्रामपंचायत हद्दीतील पददिव्यांचे देयक भागवण्यासाठी शासन जिल्हा परिषदेकडे अनुदान अदा करणार असल्याचे कार्याध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींच्या पतदिव्याच्या बाबतीतला विषय अतिशय गंभीर झालेला होता आणि महावितरण कंपनीकडून कनेक्शन कट करण्याचं गावोगावी काम सुरू करण्यात आलेलं होतं. या संदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळींनी शासन दरबारी पाठपुरावा केला आणि नामदार अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. त्याचबरोबर वेळोवेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब यांची भेट घेतली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याशी बैठक केली आणि या सर्वांच्यातून या सर्व मंडळींनी यावरती एक कमिटी नेमली आणि या कमिटीने जो अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार नुकताच महाराष्ट्र शासनाने संबंधित पददिव्याचे बिल हे अनुदानामार्फत आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेला जमा करू आणि जिल्हा परिषदेने गट विकास अधिकाऱ्याच्या मार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीची शहानिशा करून आलेल्या बिलाची शहानिशा करून ते बिल जिल्हा परिषदमार्फत महावितरणला भरण्याचे आदेश त्यामध्ये दिलेले आहेत आणि हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. आणि मी या निमित्तानं अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम सरपंच बांधवांच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे महाविकास आघाडी सरकारचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा दिलेला आदेश 2021 आणि 2022 जरी असला तरी पुढच्या काळातसुद्धा हा कायमस्वरूपी लागू व्हावा यासाठी आम्ही पुन्हा आणखीन पाठपुरावा या संदर्भात करू अशी ग्वाही देतो आणि सर्वांचं आभार मानतो. गेल्या अनेक महिन्यापासून स्ट्रीट लाईटच्या प्रश्नावरून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता होती. अनेक वर्षाची बिलं अचानक ग्रामपंचायतींना बजावली गेली जी लाखोंच्या घरात होती ज्यामध्ये अनेक प्रकारचे अधिभार व्याज चक्रवाढ व्याज लावले गेले होते आणि त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. ही बिलं अनेक प्रकारचे अधिभार व्याज चक्रवाढ व्याज
लावून दिली आली बजावण्यात आली होती, त्यामुळे या विरोधात पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेचा संस्थापक अध्यक्ष मी जयंत पाटील आणि माझ्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी सातत्याने आक्रमक आणि सुसंवाद अशी भूमिका यामध्ये निभावली. सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीनजी राऊत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गाठीभेटी घेऊन ग्रामपंचायतीची सध्याची आर्थिक परिस्थिती, कमी उत्पन्न, करवसुलीची ठप्प झालेली परिस्थिती, महाराष्ट्रातील 70% जास्त ग्रामपंचायती छोट्या आणि कमी उत्पन्नाच्या असल्याच्या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या गेल्या. थकबाकींना स्थगिती परंतु चालू बिल भरा अशी शासनाने भूमिका घेतली. परंतु यामध्ये कडेलोट असा झाला की ऐन सणासुदीच्या काळात, म्हणजे गणपतीच्या काळात, दसऱ्याच्या काळात आणि दिवाळीच्या काळामध्ये वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम वेगाने राबवण्यात आली. त्यामुळे या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यामध्ये मोठं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्याचप्रमाणे सांगलीतील तासगावमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन धरणे धरण्यात आलं. त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार पालकमंत्री यांना भेटून सुसंवाद साधला. त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून बिल भरण्याची तयारी दाखवली. नागपूरमध्येही आमच्या शेकडो सरपंचांनी ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीची संपूर्ण आर्थिक परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आणि त्यामुळे त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ही सर्व परिस्थिती निदर्शनास आणून दिली. ऐन सणासुदीच्या काळातसुद्धा ग्रामीण महाराष्ट्र काळोखात जातोय हे पाहून अत्यंत आक्रमकपणे अनेक तालुक्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय सरपंच परिषदेने आक्रमक आंदोलनं केली. एकीकडे सुसंवाद आणि एकीकडे आंदोलनं याचा परिणाम म्हणून 15 नोव्हेंबर रोजी शासनाने ही स्ट्रीट लाईटची बिलं पूर्वीप्रमाणे शासन भरणार असे आदेश जारी केले. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची भूमिका निश्चित करण्यात आली. यामध्ये सरपंचांनीसुद्धा आपल्या गावात पोल किती, बल्ब किती, हायमास दिवे किती, मीटर आहेत त्याचं रीडिंग व्यवस्थित येतं आहे का, या सगळ्या बाबीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. ज्यादा बिलं आल्यास त्याचा भूर्दंड ग्रामपंचायतीवरच बसणार आहे याची नोंद सर्वांनी ठेवावी. या सर्व काळात अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी साथ दिली, सरपंचांनी एकी दाखवली, त्याचं फळ आपल्याला मिळालं आहे. म्हणून मी जयंत पाटील राज्यातल्या सर्व सरपंचांचे आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. धन्यवाद.